इकडे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मवियाचे उमेदवार विक्रम काळे सलग चौथ्यांदा विजयी होणार आहेत, हे असं चित्र आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीच्या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळेने 19,078 मतं पडली आहेत, तर भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 13,489 मतं पडली आहेत. तर शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना 13,543 मतं मिळालेली आहेत. यावेळी 2,485 मतं ही बाद झाली आहेत. तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतनं हा कौल समोर येतोय. विक्रम काळेंनी आघाडी घेतलेली, विजयी आघाडी म्हणता येईल, आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांचा विजय हा इकडे निश्चित मानला जातोय. त्यांना 20,091 मतं सध्या मिळालेली पाहायला मिळत आहे. तर विक्रम काळे का जिंकले आणि किरण पाटील का हरले आहेत याची कारण मीमांसा आपण करतोय. विक्रम काळे यांचा थेट शिक्षकांशी संपर्क ही त्यांची जमेची बाजू, तर काँग्रेसमधून आले आणि थेट उमेदवारी मिळाली किरण पाटील यांना, त्यामुळे प्रचाराला वेळच मिळाला नाही. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, मत्स्योदरी शिक्षण संस्था जालना, गोदावरी शिक्षक प्रसारक मंडळासह मोठ्या शिक्षण संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, ज्याचा विक्रम काळेंना फायदा झालाय. तर भाजपच्या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक संस्था नसणं हे किरण पाटील यांना फटका देण्याचं एक कारण म्हणता येईल. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विक्रम काळेंसाठी मन लावून काम केलं, तर इकडे भाजपने अनपेक्षित उमेदवार दिल्यामुळे मोठी नाराजी पसरलेली, त्यामुळे काही नेत्यांनी कामच केली नाहीत अशी ही माहिती समोर येते. विक्रम काळे यांनी शिक्षक मतदारांची केलेली नोंदणी ही फार महत्वाची होती, तर शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यात किरण पाटील कमी पडले. जुन्या पेन्शन योजनेवरलं भाजपाविषयी असलेली नाराजी देखील त्यांना भोवली आहे असंही म्हटलं जात आहे. तर या निकालाची कारण मीमांसा आणि त्यातले बारकावे आपण बघत होतो. दरम्यान मवियाचे विजयी उमेदवार विक्रम काळे या सगळ्याबद्दल काय म्हणतात आपण पाहूया. आता कोटा पूर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू आहे, आणि ज्यांना कमी मतं मिळाले असतात त्यांचा एक एक उमेदवार डिलीट होण्याची प्रक्रिया होते, आणि ते आतापर्यंत 6 उमेदवार डिलीट झालेले आहेत, आणि त्यामध्ये सुद्धा दुसऱ्या क्रमांकाची मतं मला प्लस होत आहेत, वाढतच चाललेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की जो आवश्यक कोटा आहे तो मी पूर्ण करेल आणि मी विजयी म्हणून घोषित होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.